यावेळी कर्मवीर भोरा पाटील म्हणाले, उनसे कुछ भी पैसे नहीं लाए लेकिन मैं उनसे बड़ा दिल लाए। जसे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहू महाराजांकडून प्रेरणा घेतलेली तशी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंकडून प्रेरणा घेतली। विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र तुटले, इतके सारे अर्थ एका अविद्येने केले। बहुजनांच्या मागासलेपणाचं मूळ हे अशिक्षितपणातच असल्याचं पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर ते महात्मा फुले। त्यासाठी त्यांनी शिक्षणावर केवळ ब्राह्मण पुरोहित वर्गाचं लक्ष देत असताना बहुजनांसाठी शिक्षणाची सोय करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला। ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी चालवलेल्या व्यक्ती गोष्टीमुळे त्यांनी काही वर्ष शिक्षकाचं काम केलं। अहमदनगर इथं अमेरिकन मिशनने सुरू केलेल्या पारंपरांच्या कन्याशाळेपासून महात्मा फुलेंना प्रेरणा मिळाली आणि 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली। त्यासाठी त्यांना मुलींचा निधी सोडा होता। स्वतःच्या इतर व्यवसायातून येणारा पैसा मुलींनी शिक्षणाच्या पवित्र कामी वापरला। मात्र त्याचवेळी सर्वांसाठी शिक्षण हे धोरण अंमलात आणण्याचं काम एकट्या मुकट्याचं नाही, शिक्षणाला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी मुलांच्या मुलींच्या अस्पृश्यांच्या शाळांसाठी त्यांनी स्वतंत्र संस्था निर्माण